आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा समजत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते धैर्यशील दादा कदम यांच्या नेतृत्वाखाली विक्रमबाबा सोशल फाउंडेशनने आता खटाव तालुक्यातील विविध गावांमध्ये भव्य सर्वरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले. सध्या म्हासूर्ने येथे या सर्वरोग निदान शिबिराचे उद्घाटन खटावचे प्रांताधिकारी जनार्दन कासार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ सुनीता धरेशील कदम तसेच वर्धन ॲग्रोचे कार्यकारी संचालक विक्रमबाबा कदम यासह तळस्वामी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शारदा क्लिनिकचे डॉक्टर चिन्मय एरम यांनी या रुग्णांना मार्गदर्शन केले. या सर्व रोगनिदान शिबिरामध्ये शारदा क्लिनिक, एरम स्पेशालिटी हॉस्पिटल कराड तसेच श्री शाहू धर्माताय नेत्र रुग्णालय सातारा व युनिक डायग्नॉस्टिक सेंटर पुसेसावळी यांनी विशेष सहकार्य केले. या सर्व रुग्णालयामध्ये विनामूल्य नावनोंदणी, विनामूल्य तपासणी मार्गदर्शन तसेच मोफत एक्सरे, रक्त लघवी तपासणी तसेच ईसीजी तपासणी, मोफत रक्तगट तपासणी व शुगर तपासणी करण्यात आली. यामध्ये कान, नाक, घसा, डोळे विकार तसेच हृदयरोग, बालरोग, अस्थिरोग, स्त्रीरोग, पोटविकार तसेच विविध तज्ज्ञांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी म्हासूर्ने गावचे सरपंच सचिन माने पाटील, उपसरपंच विठ्ठल माने, विश्वास माने, पैलवान तुषार माने, विलास माने भाऊ, अर्जुन माने, रामचंद्र माने, राजाराम माने यांची प्रमुख उपस्थिती होती. युवा नेते धैर्यशील दादा कदम तसेच वर्धन कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमबाबा कदम यांच्या अथक परिश्रमातून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या कोरोनाच्या काळात अत्यंत चांगले काम केले असा विश्वास प्रांताधिकारी जनार्दन कासार यांनी व्यक्त केला. या आरोग्य शिबिराचा नक्कीच फायदा येथील सर्व परिसरातील ग्रामस्थांना होईल आणि कोविडच्या सर्व नियमांचं पालन करून योग्य सुरक्षित अंतर ठेवून आपण येथे येऊन आजारांचं तपासणी करून निदान करावं आणि सोबतच ज्यांनी कोविडचा दुसरा डोस किंवा पहिला डोस लसीचा घेतला नसेल त्यांनी लवकर आपलं लसीकरण करून स्वतःला सुरक्षित करून घ्यावं असं मी प्रशासनाच्या वतीनं आवाहन करतो. धन्यवाद. अधिकारी आणि खटावचा त्यांच्याकडं चार्ज आहे आमचे मित्र कासार साहेब ते उपस्थित राहिले, त्यांनी शिबिराला भेट दिली. त्याबद्दल मी आपल्या सर्व मासोमे आणि पंचवीस वर्षातील ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. साहेब, आपल्या उपस्थितीमुळं फक्त या पंचकृषीलाच नव्हे, या गावातील सर्व मंडळीलाच नव्हे, पण आम्हाला सुद्धा अशा पद्धतीनं भविष्य काळामध्ये सामाजिक काम करण्याची स्फूर्ती मिळते. तुमची थाप आमच्या पाठीवरती मिळाली तर आम्ही समाजकार्यामध्ये नेहमीच पुढे आहे, परंतु अजून चार पावलं पुढे जाण्यासाठी नेहमी पुढाकार घेऊ असंच आमच्यावरती आपली शबासकीची थाप ठेवत जावा. आणि मगाशी ज्यावेळी कार्यक्रम झाला त्यावेळी इथल्या सर्वांची जे गुरुवर्य महाराज स्वामींनी सुद्धा शिसवडे किंवा मासोने परिसरामध्ये आता हॉस्पिटलची कमतरता आहे ती भरून काढावी अशी विनंती केली होती. मला सांगायला आपल्या सगळ्यांना आनंद होईल, मागच्या वेळी ज्यावेळी शिसवडेला आपण शिबिर आयोजित केलं होतं त्या शिबिरामध्ये वर्धन ॲग्रो कारखान्याचे चेअरमन कराडचे युवा नेते श्री धैर्यशील दादा कदम यांनी जाहीर केले की येत्या वर्षभराच्या कालावधीमध्ये 100 खाटांचं हॉस्पिटल लवकर आहे. ज्यावेळी धैर्यशील दादा कदम किंवा कदम कुटुंबीय कोणती घोषणा करतं त्यामागं पूर्ण अभ्यास असतो, पूर्ण त्याचं नियोजन असतं हे आपल्या परिसराला माहिती आहे. त्यामुळे दादानी जी गोष्ट जाहीर केली ती एका वर्षमानामध्ये करून दाखवायचं काम आमच्या बंधूंचं आहे. हे साहेबांच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला माऊलीच्या साक्षीनं माहिती देतो. साहेबांचं पुन्हा एकदा मी मनापासून आभार की 1 लाखभर मास्कचं वितरण झालंय. जवळजवळ 200 गावामध्ये आपण ती गावं सॅनिटाईज करून द्यायचा प्रयत्न केलाय. हँड सॅनिटायझर असू द्या, टेम्परेचर गन असू द्या, ऑक्सिमीटर असू द्या, याचं वितरण केलं.
कोरोना केअर सेंटर असतील, कोविड सेंटर असतील, त्या ठिकाणी जाऊन रुग्णांची विचारपूस केली, त्यांना मदत केली. मी तर स्वतः जवळजवळ 1200 ते 1400 रुग्णांना स्वतः भेटलोय. ऍडमिट करण्यासाठी जी व्यवस्था करावी लागली, मग सातारा जिल्हा कमी पडला, सांगली जिल्हा होता, पुणे जिल्हा होता, त्या त्या ठिकाणच्या हॉस्पिटलशी कॉन्टॅक्ट करून त्या रुग्णाला ऍडमिट करायचे प्रयत्न केले, त्यांचा जीव वाचवायचा प्रयत्न केला. आणि या कोरोनाच्या अत्यंत अडचणीच्या काळामध्ये लोकांच्या उपयोगी यायचं भाग्य लाभलं हे मी स्वतःच पण भाग्य समजतो. अशाच कालखंडामध्ये आता तिसरी फेज, तिसरी लाट येऊ घातली. आपण नेहमी सांगत होतो की तिसरी लाट येणार येणार, मधल्या काळामध्ये आता शिथिलता आली, परंतु पुन्हा मी मनापासून तुम्हाला विनंती करतो, आता धोक्याची घंटा वाजली. ओ मायक्रोन आलाय, त्याचा प्रसार मागच्या करोनापेक्षा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. डॉक्टर साहेब आपल्या मनोगतामध्ये तुम्हाला ते सांगतीलच. त्यामुळं मासोम्य असू द्या, मासोम्यामध्ये सुरुवातीला प्रमाण कमी होतं, परिसरामध्ये प्रमाण कमी होतं, परंतु दुसऱ्या लाटेमध्ये मागच्या काळामध्ये नंतर पुन्हा मासोम्यातलं प्रमाण वाढलं, जीवाचा धोकासुद्धा इथं निर्माण झाला, काही जणांचा जीवसुद्धा गेला. त्यामुळे आता तिसरी लाट आहे. सगळ्यात महत्वाचं काम मी तुम्हाला विनंती करेन, मासोमीचे सरपंच उपसरपंच सगळे प्रतिष्ठित चेअरमन आहेत, सगळी बॉडी इथं आहे, आपल्या गावाचं लसीकरण हे 100% जर झालं नसेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपण लसीकरण पूर्ण करून घ्यावं. दुसरी लस ही सगळ्यांना मिळाली की नाही ते बघावं. 15 ते 18 वयोगटातील युवकांना सुद्धा लसीची आता सुरुवात केली, ती सुद्धा करून घ्यावी. कारण कमीत कमी 2 लस झाल्या तर आपल्या जीवाचा धोका टाळायची पहिली पायरी आपण तिथं जाऊन पोहोचतोय, आणि जीवाचा धोका टाळण्यासाठीच आपलं काम तिथं होतं. त्यामुळे लसीकरण उरकून घ्या. लस हेच ह्या आजारावरचं पहिलं प्राथमिक उपचार आहे. त्यानंतर ह्या आजारापासून पळून जायची गरज नाही, घाबरायची गरज नाही. सुरुवातीच्या काळात असं झालं की मला आजार झालं तर मला समाजवाळी टाकतं का, ही भावना आपल्यात होती. त्यामुळे आजार लपवायची प्रवृत्ती जास्त होती. कृपा करून कुणीही आजार लपवू नका, चेकिंगला पुढे या. जरी आपल्याला आजार झाला असेल तर योग्य उपचारानं लगेच आजार बरा होतोय, त्या दृष्टीनं अंगावर हा आजार काढण्याचा आजार नाही. एकदा जर आपण अंगावरून जास्त जर आपला स्कोर झाला तर सगळं पुन्हा आपल्या शरीराच्या हातात जात आहे, डॉक्टरच्या हातात सुद्धा काही राहत नाही. मी मनापासून पुन्हा एकदा तुम्हाला नम्र विनंती करेन की या आजाराची योग्य ट्रीटमेंट घेण्यासाठी सगळ्यांनी पुढे यावं. आता सुद्धा भविष्यकाळ आपला थोडासा अडचणीचा दिसतोय, परंतु योग्य काळजी घेतली तर या तिसऱ्या लाटेतनं सुद्धा आपण पार होऊ. या कामी या जिल्हा परिषद गटाच्या सदस्य सुनीलताई कदम असतील, वर्धन एग्रो कारखान्याचे चेअरमन श्री धैर्यशील दादा कदम असतील, मी वैयक्तिक स्वतः असेल, जी गरज लागल, जी मदत लागल, ती कारखान्याच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याची योग्य तत्परता दाखवेल एवढंच सांगतो. आणि म्हणून आज आपण ह्या जो कॅम्प आपण घेतलेला आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे बरेचसे आजाराची सुरुवात आपल्या त्या कॅम्पच्या माध्यमातून आम्हाला आढळून येतात. आणि त्या कॅम्प त्या आजारामधली वेळेत जर आपण मात करू शकलो तर बरेचसे गंभीर आजार जे आहेत, जे डायबिटीज म्हण किंवा बीपी म्हण किंवा कॅन्सरसारखे गंभीर आजार असतात, त्यांची जर सुरुवात आपल्याला व्यवस्थित आपल्याला समजली तर त्याच्यावर आपण 100% मात करू शकतो. बऱ्याचशा कॅम्प्समध्ये आम्हाला असं आढळून येतं, इव्हन मागच्या वर्षीच्या 25-26 कॅम्पमध्ये लोकांना हृदयविकार चालू झालेला असतो हे माहीत नसतं, डायबिटीज आहे, शुगर अनकंट्रोल्ड असते, म्हणजे ती शुगर ताब्यात राहत नाही, अशावेळी हृदयविकार देखील चालू होतो. आणि ह्या 2-3 कॅम्प्समधनं आम्हाला असं आढळून आलं की बऱ्याच लोकांना सौम्य प्रकारचा हार्ट अटॅक ऑलरेडी होऊन गेला आहे, आणि गेल्या 2-3 दिवसामध्ये म्हणजे कॅम्पच्या त्या कालावधीमध्येच त्यांना तो हार्ट अटॅक आलेला आम्हाला दिसून आला. आणि असे बरेचसे पेशंट्स आपल्याला आम्ही तात्पुरतेनं त्यांना हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करून त्याच्यावरती योग्य तो उपचार चालू झाला. डॉक्टर बाबांना विनंती करेल आणि साहेबांना याच्या ठिकाणी आमच्या एक भागामध्ये हॉस्पिटल म्हणून गरजेचं आहे. गुसेचा वैध करा, मासोल्यात करा, कुठेही या 5 वर्षामध्ये अत्यंत उपयुक्त असे कमीत कमी 15-20 बेडचा ऑक्सिजन बेडचा हॉस्पिटलची गरज आहे. की ह्या भागामध्ये एखादा पेशंटला जर आपल्याला कुठे घेऊन जायचं असेल आणि तातडीची गरज असेल तर आपल्याला कुठेही घेऊन जाता येत नाही. आणि पेशंट जबाबदारी फार बिकट अवस्था आपल्या भागाची, 108 साधे आम्हालासुद्धा आपल्या नशिबात नाही. एखाद्या वेळेला एखादा पेशंट घेऊन जायचा तर फाउंडेशनची विनंती करेन. या पुस्तकामध्ये एक हॉस
हॉस्पिटल तर उभा आहेस पण एक तातडीने काय ॲम्ब्युलन्सची गरज आहे आता तेवढी पूर्ण करणं गरजेचं आहे कारण की एखादा पेशंट हा आता रस्ते झाले चांगले पूर्वी होते रस्ते खराब आणि रस्ते चांगले झाल्यामुळं आता वाहन सुद्धा चालायला लागेल आणि चालताना आता गाडी कंट्रोलिंग राहिलं नाही त्यामुळे अपघात एवढे वाढायला लागले की अक्षरशः आपण बघतो की रोज 4-5 दिवसासाठी एक ॲक्सिडेंटची केस आहे आणि योगा योगाने दोघांनी जर मनात घेतलं ना तर मला वाटतं पुढे पडवायच्या अगोदरच समारंभ करावा असं मला वाटतं. मोफत भव्य रोगदान निदान शिबिर त्यांच्या सहकार्यातून आज एक या मासून या ठिकाणी साध्य होत आहे. विक्रम बाबा सोशल फाउंडेशन कुशेसवळी त्याचबरोबर या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्य सौ सुनीताई धैर्यशील दादा कदम त्याचबरोबर मास्टरने गावातील आमचे सर्व तरुण जय हनुमान तालीम संघ यांच्या वतीनं या ठिकाणी हे शिबिर आयोजित केलेलं आहे. त्या शिबिरासाठी अत्यंत मोलाचं सहकार्य ज्यांनी केलं ते शारदा क्लिनिक एरम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कराड यांचे माननीय डॉक्टर चिन्मय एरम सर त्याचबरोबर जे नेत्रदान म्हणजे डोळ्याची तपासणी होणार आहे त्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं श्री शाहू धर्मदायी नेत्र रुग्णालय सातारा व युनिक डायग्नोस्टिक सेंटर कुशेसवळी यांच्या सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी आणि बाबांच्या ताईंच्या आणि जे हनुमान तालीम संघाच्या माध्यमातून या ठिकाणी हे आयोजन केलेलं आहे. त्यासाठी मासुने गावाच्या वतीनं आपलं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. दुसरी गोष्ट जे असं जे शिबिर असेल थोडं सांगितलं आम्हाला हॉल मिळेल का ती काय मिळेल म्हणले तिथून पुढच्याही काळामध्ये डॉक्टर साहेब आपण बाबांच्या माध्यमातून आणि इतर या माणसाला ज्यावेळेला आम्हाला काही गरज पडेल त्यावेळेला आपण असंच सहकार्य करावं. आपण या शिबिरासाठी मासुने गावातील सर्व ग्रामस्थ सर्व संस्थांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मासुने ग्रामस्थांच्या वतीनं मी या ठिकाणी आपलं मनापासून आभार मानतो. मी विश्वास पोपट माने माझे ग्रामपंचायत सदस्य मासुर्णे. आज आमच्या या मासुर्णे गावामध्ये जय हनुमान तालीम संघ मासुर्णे आयोजित आणि मासुर्णे ग्रामस्थ यांच्या वतीनं माननीय वर्धन ॲग्रो कारखान्याचे चेअरमन धैर्यशील दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विक्रमशील बाबा कदम आरोग्य फाउंडेशन यांच्या विद्यमान संयुक्त विद्यमाने आज मासुर्णे गावामध्ये मोफत सर्वरोग निदान आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले आहे. या शिबिरासाठी सर्व ग्रामस्थ उपस्थित राहिलेत. त्यांनी आपल्या या डॉक्टरांचं मनोगत ऐकून घेतलं बाबांचंही मनोगत ऐकून घेतलं आणि आपल्या जिल्हा परिषद सदस्य सौ सुनीता धैर्यशील कदम हे या ठिकाणी उपस्थित राहिले होते. त्यांनी आपलं दोन शब्द मनोगत व्यक्त केलं आणि आपल्या सर्व रुग्णांना मार्गदर्शन केलं आणि योग्य व मार्गदर्शनचे डॉक्टर आमचे चिन्मयजी एरम सर हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व आरोग्य शिबिराचा शिबिर नियोजित झाल्यानंतर हा सर्व स्टाफ 30 डॉक्टरांची टीम या ठिकाणी मासुर्णे गावामध्ये उपस्थित राहिली आणि योग्य ते मार्गदर्शन आमच्या सर्व गावातील गरजू पेशंटना योग्य मार्गदर्शन करत आहेत. आणि आता 150 ते 130 आसपास या ठिकाणी पेशंटची गणना झालेली आहे. अजूनही वाढतील याची अपेक्षा करतो. आज या ठिकाणी मासुर्णेमध्ये विक्रम बाबा ट्रस्ट आणि हनुमान मासुर्णे गावाचा हनुमान तालीम संघाच्या वतीनं या ठिकाणी हे जे मासुर्ण्यामध्ये सर्व रोग निदान शिबिर घेण्यात येत आहे यामध्ये ह्या शिबिराचा मासुर्णेकरांचं आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीनं अतिशय चांगला उपक्रम राबवलेला आहे. दादा आणि बाबा हे नेहमीच या उपक्रमासाठी नेहमी कार्यरत असतात. ते लोकांच्या सामाजिक कार्यामध्ये राजकारणाबरोबर ते सामाजिक कार्यामध्येही अग्रेसर असतात. त्यांना शेतकरी आणि शेतकरी कुटुंबाची अतिशय चांगली जाण आहे. ते स्वतः शेतकरी हे कुटुंब स्वतः शेतकरी असल्यामुळं शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांनी जे एक विकासाची कामं केली त्यामध्ये सहकारी साखर कारखाना काढून दादांनी शेतकऱ्यांची सेवा केली
त्या शेतकऱ्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी ठिकठिकाणी आरोग्य शिबिरं लावून शेतकऱ्यांची प्रामाणिकपणे काळजी केली, कारण ते स्वतःच एक शेतकरी आहेत आणि त्यांना शेतकऱ्यांची जाण असल्यामुळं ते नेहमी असा प्रयत्न करत राहतील, यापुढेही ते असंच या कामामध्ये आपल्याला गुंतवून घेतील. म्हणजे 80% समाजकारण आणि 20% राजकारण असा दादांचा पिंड आहे. त्या जनसेवेत, या लोकांच्या सेवेमध्ये त्यांनी असंच कार्यरत राहावं आणि लोकांची सेवा करावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. देवशील दादाचं काम आम्ही गेले 10 वर्ष करतो आणि त्यांचा आमचा परिचय 10-15 वर्षांपूर्वीच आहे. परंतु दादा कधीही गोरगरिबाला विसरलेलं नाही. गोरगरिबासाठी त्यांनी पाहिजे ते उपलब्ध करून देतात. मागच्या लॉकडाऊनमध्ये गाव 2-3 वेळा निर्जंतुक करून दिलं आम्हाला. सॅनिटायझर वाटले, पुन्यांदा मास्क वाटले, पुन्यांदा इथनं आम्हाला काही पेशंट आजारी होते त्यांना दवाखान्यात नेण्याची व्यवस्था केली. तर दादासारखा माणूस आम्हाला लाभल्यामुळे आम्ही तसं दादांच्या विषयी बिंदास्त आहे. दादा आम्हाला आहेत तर आम्हाला काळजी नाही. गुडघ्याचा आजार होता, गुडघ्यावरल्या गोळ्या दिलेल्या. पुन्हा आता शुगर बी आहे, शुगरच्याही गोळ्या दिल्या. बरं का? आणि तसं दादांचं काम वेळोवेळा आम्हाला उपयोगी पडतंच. बरं का? आणि आता कारखान्याची तरी सोय तर अशी केली आहे दादांनी, अगदी एक नंबर काम चाललं आहे.